आपली संस्कृती, आपले संस्कार, सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आमच्या मनावर एक ओझ आहे की आमच्या राज्यातील एक स्त्री आमच्याकडे मदत मागण्यासाठी आली आणि आम्ही तिच्यासाठी काहीच नाही करू शकलो। आम्ही हाच विचार करत होतो की तिला काय यातना होत असतील, ती कुठे असेल आणि राजद्वारातून निराश होऊन गेल्यानंतर तिला आणखी कुठे मदत मिळालीही असेल की नाही। आर्य सोमागत, तुझ्या येण्याचा अर्थ आहे की तू तिच्याबद्दल सगळी माहिती घेऊनच इथे आलेला आहेस। महाराजांचा विजय असो। तुला पाहून असं लक्षात आलं आहे की तुला ज्या कामासाठी पाठवलं होत आपल्या त्या कामात तू सफल झाला असशील। जेव्हापासून तू गेला आहेस तेव्हापासून आम्ही एक रात्रही नीट झोपलो नाहीये। आमच्या मनावर एक ओझ आहे की आमच्या राज्यातील एक स्त्री आमच्याकडे मदत मागण्यासाठी आली आणि आम्ही तिच्यासाठी काहीच नाही करू शकलो। आम्ही हाच विचार करत होतो की तिला काय यातना होत असतील, ती कुठे असेल आणि राजद्वारातून निराश होऊन गेल्यानंतर तिला आणखी कुठे मदत मिळालीही असेल की नाही। आर्य सोमागत, तुझ्या येण्याचा अर्थ आहे की तू तिच्याबद्दल सगळी माहिती घेऊनच इथे आलेला आहेस। होय महाराज। कुठं भेटली ती? ती तर नाही भेटली, पण तिच्या घरचा पत्ता मिळाला। तिचा पती आपल्या राज्याच्या सीमेवर गौतमी तटावर स्थित एका गावात राहतो। ती नाही भेटली म्हणजे ती आपल्या पतीच्या घरी नाही गेली? नाही। का? महाराज, तिच्या पतीनं तिचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे। कुठल्या अपराधामुळे? ती तिच्या आईच्या घरून परत येताना रस्त्यात एका रात्रीसाठी कुठेतरी थांबली होती म्हणून। का थांबली होती? या बाबतीत वेगवेगळ्या समजुती आहेत। परंतु त्या स्त्रीने आल्यावर काहीतरी कारण सांगितलं असेल ना? महाराज, गावात विचारपूस केल्यावर असं कळलं की ती स्त्री एकच कारण सांगत होती। माहेरावून येताना तिला एक नदी पार करावी लागते। जेव्हा ती नदी किनारी पोहोचली तेव्हा संध्याकाळचा अंधार पडला होता, शिवाय पाऊसही पडू लागला होता। म्हणूनच नाविकाने नाव चालवण्यास नकार दिला। रात्रीचा अंधार, त्यातवर पाऊस, ती कुठं जाणार? म्हणून नाईलाजानं तिला ती रात्र त्याच नाविकाच्या घरी काढावी लागली।